मराठीतलं सगळ्यात मोठं शंभू छत्रपतींवरचं गाणं राज्याभिषेकाचं पहिलं. जय शिवराय. मराठीतला इतका मोठा चित्रपट शंभू छत्रपतींवर बनवण्याचं भाग्य मला मिळालं. त्या सर्व निर्मात्यांचे मी आभार मानतो की त्यांनी माझी निवड केली. आमच्या चमूनी, आमच्या टीमनी जे एक व्रत घेतलेलं आहे, शिवछत्रपतींचा इतिहास, शिवकालातला इतिहास, त्याच्यातलं एक पुढचं पाऊल म्हणजे शिवरायांचा छावा. तुम्ही विचार करा, औरंगजेबासारखा अत्यंत पाताळ यंत्री राजकारणी, तो कोणालाही भावना दाखवत नसे, आपल्या मनात काय चाललंय ते कोणालाही दाखवत नसे, पण छत्रपती शंभूराजांना जेव्हा कैद करून त्याच्या समोर आणलं दरबारात, तेव्हा त्यांनी त्याचं तख्त सोडलं, तो खालती उतरला आणि त्यांनी नमाज पडला. त्यावेळी शेजारी उभा असलेल्या, जखमी असलेल्या त्यांच्या मित्रांनी, कवी कलशांनी एक काव्य रचलं. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग. म्हणजे यवन रावणाची सभा आहे आणि त्यात बांधलेला बजरंग उभा आहे आणि त्याच्या रक्तानी माखल्यामुळे शेंदूर फासल्यासारखा आमचा राजा दिसतोय. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खेल्यो रणरंग. जो रवी छवी लखत ही, खद्योत होत बदरंग. म्हणजे सूर्य उगवल्यानंतर काजव्याची प्रभा चालत नाही, तो निष्प्रभ होतो. त्यो तुव तेज निहारिके, तखत त्यजो औरंग. कि त्यांनी त्याचं तख्त सोडलं आणि तो खाली उतरला. आणि हे अशा मोगल सम्राटाला, ज्याला चीन पर्यंत राष्ट्र घाबरत होती, त्याला करायला लावणारा 32 वर्षांचा आमचा मराठा राजा होता. फक्त 32 वर्षांचा. वय वर्ष 23 या वर्षी त्यांचा राज्याभिषेक झाला, 9 वर्षाची कारकिर्द आणि 32व्या वर्षी त्यांनी बलिदान केलं आपल्या धर्मासाठी, आपली आपली ओळख टिकवण्यासाठी. त्या महान राजाचं चरित्र रुपेरी पडद्यावर आणण्याची संधी मला या निर्मात्यांमुळे मिळाली. माझ्या सगळ्या टीमनी, कलाकारांपासून तंत्रज्ञांपर्यंत, स्पॉटबॉयपर्यंत अगदी, तर या सगळ्यांनी मला मदत केली म्हणून हे चरित्र मी वरती आणू शकलोय रुपेरी पडद्यावरती. सगळ्यांचे धन्यवाद देतो. अधिक न ताणता, तुमच्या आणि तुमच्या लाडक्या चित्रपटाच्या ट्रेलरच्या मध्ये न येता, पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा, शंभू छत्रपतींचा जयघोष करूया आणि मी थांबतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ की, भारत माता की, बोला बोला गणपती बाप्पा. गोष्ट मला या ठिकाणी करायची आहे. मराठीतलं आतापर्यंतचं शंभू छत्रपतींवरचं सगळ्यात मोठं गाणं ज्यांनी कोरिओग्राफ केलं, आपल्या सगळ्यांचे लाडके विष्णू देवा सर, आमच्या सगळ्यांचे विष्णू अण्णा,
त्यांनी मला खूप फोन केले की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय. दिग्दर्शकाप्रती असलेली त्यांचा अनुभव माझ्यापेक्षा जास्त आहे, पण दिग्दर्शकाच्या प्रती असलेलं जे एक डेडिकेशन आहे ते त्यातनं आपल्याला दिसतं. मला त्यांची सर्वांसमोर मी त्यांना वेळेत अटेंड नाही करू शकलो याच्याबद्दल क्षमा मागायची आहे, आणि त्याबद्दल त्यांना माझ्यातर्फे एक भेट मी देऊ इच्छितो. मराठीतलं सगळ्यात मोठं शंभू छत्रपतींवरचं गाणं राज्याभिषेकाचं पहिलं. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.